हेलो संघाच्या कर्णधारांना सर्व नियम माहित असतील असे आपण समजून हा सामना सुरू करत आहोत. जर सामना कधी बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. सुशील शिंदे सामना करतील संतोष रावणे यांचा. डिक्लर डिक्लर बॉक्स मधील मातब्बर खेळाडू संतोष रावणे विरुद्ध सुशील शिंदे. वाईट दोन धावा व्हाइट प्लस डिक्लर अशा दोन धावा एक चेंडू तीन धावा झालेल्या आहेत. सुशील शिंदे सामना करत आहेत संतोष रावराणे यांचा. पाहूया पुढील चेंडू सुशील शिंदे यांचा विकेट. संतोष रावणे आणि मातब्बर खेळाडू सुशील शिंदे यांची विकेट घेऊन काहीसा सामना स्वतःकडे खेचलेला आहे. पुढील पुढील खेळाडू फलंदाज फारुक मुल गत वर्षीचा मॅन प्लीज मिळवलेला खेळाडू पुन्हा एकदा वाईट. बघू फारुक मुल्ला स्वतःच्या संघासाठी आता किती धावा करतात. संतोष राणे यांचे उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाज काही पावचळलेले. आनंद पटेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्यासाठी धडपडत आहेत. आनंद पटेल ऍक्च्युली ते विकेट किपर म्हणून काम बघतात प्रसिद्ध आहेत. नो बॉल नो बॉल डिक्लर झोन मध्ये आकाश गायकवाड यांनी मारलेला आहे चेंडू डिक्लर झोन मध्ये. कर्णधारांना सांगण्यात येत आहे सामना मध्ये थांबवायचा नाहीये. आनंद पटेल पुन्हा गचा क्षेत्ररक्षण. आनंद पटेल यांचं गचा क्षेत्ररक्षण. ऍक्च्युली आनंद पटेल हे ऋषभ पंत म्हणून फेमस आहेत त्यांना विकेट किपिंगच जमते. पहिल्या षटकाचा सामना संपले. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या झाली आहे सात. सात धावा उत्कृष्ट गोलंदाजी केले संतोष रावराने आणि कर्णधार म्हणून त्यांनी एक जबाबदारी घेतली आहे. पुढील गोलंदाज आदित्य करंजकर. आदित्य करंजकर षट घेऊन येत आहेत. आदित्य करंजकर पाहूया संघासाठी किती किती धावा वाचवतील. सामना करत आहेत फारुक मुल्ला. निर्धाव चेंडू फारुक मुल्ला याने चौकार मारून स्वतःची संख्या धावसंख्या वाढवलेली आहे. आदित्य करंजकर पुढे चेंडू फारुक मुल्ला सामना करते. फारुक मुल्ला पाहूया आणि डायरेक्ट आउट. फारुक मुल्ला बाद झालेले आहेत. मनोज तिवारी तुम्हाला वाटेल एखादा ऍक्टर आला युपीचा पण तो ऍक्टर नाही आहे हा कलेक्टर आहे. पाहूया मनोज तिवारी काय करतील. नो आव्हान त्या धावेत भर. मनोज तिवारी पाहूया काय कर. गुड रन मनोज तिवारी आणि एक
आनंद पटेल प्रत्येक खेळाडू आनंद पटेल कडे मारण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर पाहूया मनोज तिवारी स्वतःच्या संघासाठी काय करतात. मनोज तिवारी मनोज तिवारी बाहेर मारून आउट झालेले आहेत. पुढील चेंडू पुढील फलंदाज दिनेश पिसा. दिनेश पिसा पाहूया बॅटिंग गुड रन. आकाश गायकवाड दिनेश पिसा पाहूया स्वतःच्या संघासाठी अजून किती धावा करतील. दोन षटकाच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या 15. संघाची धावसंख्या झाली 15. पुढे परत वैयक्तिक दुसरे तसेच संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत संतोष रावराने. काहीसा डिफेन्स असा खेळ चालू आहे. दिनेश पिसा आणि हनुमंत गायकवाड आकाश गायकवाड पाहूया. आकाश गायकवाड सामना करतील संतोष शिरावराने यांचा. निर्धाव चेंडू संतोष रावराने उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत संतोष राणे. उत्कृष्ट धाव रनिंग बिटवीन द विकेट. आकाश गायकवाड दिनेश पिसा तिसऱ्या षटकाचा सामना करत आहे संतोष शिरावराने यांचा. नो चेंडू आहे आवंत धावत भर दोन धावा नो लाईन. आकाश गायकवाड डिफेन्स करण्यात माहीर संघासाठी एक एक धाव ते जमा करत आहेत. कर्णधारांनी मधी यायचे नाही मैदान द्यायचं नाही. सुशील शिंदे तुम्हाला शेवटची वार्निंग नाही तर दोन रन कमी केले जातील. दोन धावा कमी केल्या जातील. आनंद पटेल अपील करत आहे. आनंद पटेल आणि विकेट आनंद पटेल यांचा उत्कृष्ट अपील. तीन षटकाच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या किती आली रे. 20. संघाची धावसंख्या 20. शेवटचं षटक हॅलो वैयक्तिक पहिले संघासाठी शेवटची षटक घेऊन येत आहेत तीश मेस्त्री. ह्या स्पर्धेसाठी नयन चषक स्पर्धेसाठी आशिष मेस्त्री खास डोंबिवलीवरून ते ही स्पर्धा खेळण्यासाठी आले आहेत. हॅलो संघासाठी शेवटचे षटक घेऊन येत आहेत आशिष मेस्त्री. संघासाठी किती धावा देतील आणि वाचवतील. आकाश गायकवाड वन रन डिक्लर झोन एक रन. आशिष मेस्त्री लेग स्पिन. आकाश गायकवाड यांना ऑफ स्पिन ते समजत नाहीये काहीसा. पाहूया गायकवाड सामना करत आहेत आशिष मेस्त्री यांचा. अश्विन आर अश्विन पेक्षा जास्त स्पिन होत आहे परंतु त्यांना टॅपने आकाश गायकवाड यांनी उत्तर दिलंय. आकाश गायकवाड यांनी टॅप मारून बाउंड्री चौकार. चार बॉल
विकेट, गुड बॉलिंग आर अश्विन च्या भूमिकेत. आशिष मिस्त्री यांनी आकाश गायकवाडांची विकेट घेऊन त्यांनी दाखवून दिले की आपली बॉलिंग किती ह्या षटकासाठी योग्य आहे. कर्णधारांनी त्यांना बॉल देऊन एक मोठी कामगिरी दिली. आशिष मिस्त्री सामना करत आहेत योगेश. अपील होत आहे जोरात, पाहूया धावबाद होतो की नाही. नाही, पंचांचा डिसिजन आहे नॉट आउट, आउट आउट. पंचांनी फसवलेले आहे, आउट आहे धावबाद. प्रतीक पुढे फलंदाज प्रतीक वकील. हॅलो थांबायचं आहे. आशिष मिस्त्री मस्त शेवटची शेवटचं विकेट आहे. नरेश पो शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आशिष मिस्त्री नरेश पो उत्कृष्ट रनिंग, एक चोरटी धाव घेतली आहे. ओवर चार सामन्याच्या संघाची धावसंख्या झाली आहे 26. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. एचडी पॅकर यांना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. निहिरा फिल्डिंग लावून घ्यायची आहे. निहिरा फिल्डिंग लावून घ्या. आपल्याला खूप ठेवायचे आहेत ह्या पुढील संघ. वेदांत विरुद्ध सॅमी ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपला संघ तयार करून ठेवायचा आहे. ह्या पुढील सामना निहिरा सॅमी विरुद्ध वेदांत इलेव्हन. निहिरा वेदांतचा कर्णधार आणि सॅमीचा कर्णधार यांनी टॉस साठी स्टेजवर जायचं आहे. सॅमी पॅकरचे कर्णधार आणि वेदांत इलेव्हनचे कर्णधार यांनी टॉस साठी स्टेजचा ताबा घ्यायचा आहे. पुढील सामना वेदांत विरुद्ध सॅमी. अशोक फडतरे फौजी, माजी फौजी तसेच सध्याचे पोलीस दलामध्ये कार्यरत अशोक फडतरे हे टॉस करून घेतील. स्पर्धेसाठी आपण खास कॉइन आणलेला आहे. स्पर्धेसाठी आणलेला अमेरिकन युरो डॉलर, अमेरिकन डॉलर कोणी घेतलाय तो कर्णधार वेदांतचे कर्णधार अभिषेक ठोंबरे कर्णधारांनी यायचंय टॉस उडून घ्या. टॉस साठी टॉस उडून घेत आहे
वेदांतचे अभिषेक कर्णधार अभिषेक, तसेच सॅमीचे कर्णधार रोहिदास जाधव, आपले माजी फौजी अशोक फडतरे, अशोक फडतरे आता सध्याचे पोलीस दलातील कार्यरत, ते टॉस करून घेतील अभिषेक. आणि पाहूया वेदांत विरुद्ध सॅमी नंतरचा सामना. वेदांत 11 टॉस जिंकलेला आहे, लवकरात लवकर तुम्ही डिसिजन सांगायचं आहे. सामन्याला सुरुवात होत आहे, पहिले षटक घेऊन येत आहे सुशील शिंदे, सामना करतील संतोष रावणाराने. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज, संतोष रावणाने. पाहूया पुन्हा एकदा वाईट चेंडू, धावांत धावेत भर, सुशील शिंदे काही जे पसरलेले आहेत. पाहूया संतोष रावणाने गोल्ड बॅटिंग, एक रन डिक्लेअर मध्ये मारून. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एक रन, निर्धाव चेंडू टाकून सुद्धा डिक्लेअर मध्ये बॉल विकेटीची गचाळ सेलिब्रेशन. एसडी याकरता पुढील फलंदाज आशिष मिस्त्री, होम पिच विरुद्ध सुशील शिंदे. पाहूया नो चेंडू, डिक्लेअर डिक्लेअर डिक्लेअर. नो बॉल, नो चा एकच रन एकच धावा, नो. आतमध्ये आपले नियम आहेत, पुन्हा एकदा हॅलो हॅलो सुशील शिंदे, सामना करतील आशिष मेस्त्री. संयमी चाललेत आशिष मेस्त्री, संघाची धावसंख्या 8. सुशील शिंदे काहीसे पसरलेले आहेत. निर्धाव चेंडू, आशिष मेस्त्री यांना कळलेला नाहीये. सर्वांच्या माहितीसाठी ह्या अगोदर एक टॉस विन टॉस उडवण्यात आला होता वेदांत विरुद्ध सॅमी, ह्यामध्ये सॅमी 11 टॉस जिंकलेला आहे. सॅमी 11 यांनी आपला डिसिजन सांगायचा आहे आणि आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. ह्यानंतर त्वरित सामना सुरू होईल. पुढील चेंडू घेऊन येत आहेत प्रतीक, संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिले. संघाची धावसंख्या 1 षटक 8 धावा. सॅमी पॅकर क्षेत्ररक्षण घेतला आहे वेदांत 11, नोंद घ्यायची याची. सॅमी यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. प्रतीक सामना करतील संतोष रावणाने, पुढील शतक प्रतीक यांचे.
वकील या नावाने तसेच ते पेशाने वकील आहेत। आणि पहिला चेंडू बाउंड्री बाउंड्री संतोष रावणे यांचा उत्कृष्ट बाउंड्री। पुढील सामना परत संतोष रावणे पाहूया प्रतीक यांचा चेंडूचा कसा सामना करतील। आणि पण व्हाइट प्लस वन व्हाइट प्लस वन असे दोन धावा। संतोष रावराने यांचा धक्का घेतलेला आहे। प्रतीक पाहूया प्रतीक गचाळ क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण। सुशील शिंदे विकेट कीपर कर्णधार संघाचे कर्णधार यांनी डिक्लेअर आऊट एक रन ना असं बोलला असं का बोलतोय ऐकत आहे आऊट डिक्लेअर झोन मध्ये गचा क्षेत्ररक्षण सुशील शिंदे यांचे। पाहूया तिसरा चेंडू नरेश गुड फिल्डिंग परंतु आशिष मिस्त्री यांची रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे। संघाची धावसंख्या 16 जिंकण्यासाठी अजून 11 धावांची गरज। पंचांचा डिसिजन येईल। वामन पंचांनी डिसिजन लवकर द्या नंतर परत चिडाचीड नको व्हायला। पंच तुम्ही डिसिजन खूप छान देता परंतु तुमच्या डिसिजन मुळे वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही डिसिजन योग्य तो डिसिजन देऊन टाका। प्रथमेश नॉन स्ट्राईक वर प्रथमेश संघाची धावसंख्या 16 जिंकण्यासाठी 11 धावांची गरज 11 धावांची गरज अजून सुद्धा। प्रतीक सामना करत आहेत संतोष। पाहूया संतोष आपल्या संघासाठी अजून किती धावा करतात। संतोष वन मॅन आर्मी पाहूया सत्ता संघासाठी पंच डिसिजन देतील। नॉट आउट नॉट आउट नरीम पोळ यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण। संतोष शिरावराने शेवटचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रतीक यांचा सामना करत आहे। संतोष पाहूया स्वतःच्या संघासाठी काय करतात। आणि आउट संतोष रावराने यांची विकेट। प्रतीक यांनी उत्कृष्ट फलंदाज बाद केलाय संतोष रावराने आणि सामना काहीसा स्वतःकडे खेचलाय सुशील शिंदे। आता पाहूया स्वतःच्या संघाला वाचू शकतात काय। तिसरे षटक सुशील शिंदे वैयक्तिक दुसरे पाहूया 12 चेंडू 11 धावा 12 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी 11 धावा। सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळण्यात येईल। पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे। पुढील दोन्ही संघांनी वेदांत विरुद्ध सॅमी असा सामना असेल। सॅमी पॅकर यांनी क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलेला आहे। वेदांत विरुद्ध सॅमी दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे। पुढील सामना वेदांत विरुद्ध सॅमी प्रथमेश सामना करत आहे सुशील शिंदे तिसरे षटक वैयक्तिक दुसरे सुशील शिंदे 12 चेंडू 11 धावा 12 चेंडू 11 धावा। प्रथमेश पाहूया सामना करत आहे सुशील शिंदे यांचा नो दोन धावा।
पंचांचा डिसिजन अंतिम राहील। दोन धावा, बारा चेंडू, नऊ धावा, पुन्हा एकदा नो बॉल, नो बॉल। हॅलो सुशील शिंदे, तुम्ही साईडम आपल्या इथे साईडम साईडम बॉलिंग टाकू शकत नाही। पुन्हा आव्हान धावायचे, डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेले आहे। गचा क्षेत्ररक्षण आकाश गायकवाड यांच्याकडून गचा क्षेत्ररक्षण, सुशील शिंदे यांचे उत्कृष्ट, परंतु आकाश गायकवाडांनी तो चेंडू सोडलेला आहे आणि पुन्हा एच डी विरुद्ध नीरा। उत्कृष्ट चेंडू, काहीसा कट होताना प्रथमेशांना काही नाही, या चेंडू पाहूया। सुशील शिंदे वाईट बॉल, संघाची धावसंख्या वाईट आहे। पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील। लाईन वरून वाईट आहे, जिंकण्यासाठी एच डी पॅकला जिंकण्यासाठी तीन धावांची गरज, नऊ बॉल तीन धावांची गरज। उत्कृष्ट चेंडू, हलवा चेंडू म्हणतात त्यापैकी एक चेंडू टाकलेला। जिंकण्यासाठी दोन धावांची, सुशील शिंदे सामना करतील आकाश बोल्ट, बॉलिंग बॉलिंग उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु सामना काहीसा निसटलेला आहे एच डी पॅकरच्या बाजूने। पुढील फलंदाज सिद्धार्थ, शेवटचा षटक, वैयक्तिक पहिले फारुक मुल्ला, गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज खेळाडू। फारुक मुल्ला सामना करतील फारुक मुल्ला, सहा चेंडू हवा। पाहूया प्रथमेश स्वतःच्या संघाला किती चेंडू मध्ये जिंकवून देतात। डिक्लर एक बॉल, डिक्लर पाच चेंडू एक धाव, सामना बरोबरी सुटलेला आहे। पाहूया पाच चेंडू एक धाव, जिंकण्यासाठी एक धावची गरज एच डी पॅकर साठी। उत्कृष्ट आणि एच डी पॅकर विन। आता सुरू होईल निहिरा या सॅमी विरुद्ध वेदांत, सॅमीची फिल्डिंग, सॅमी